हिमायतनगर पोलिसांच्या आशीर्वादाने शहरात खुल्याम मटका व जुगार अड्डे सुरू. मटका जुगार अड्ड्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. वरिष्ठ पोलीस अधिकारी कारवाई करणार का? हातगाव हिमायतनगर शहरासह तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमायतनगर शहरात ठिकठिकाणी मटका खुल्याम चालत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या अवैध मटका व जुगार चालवणाऱ्याला कारणीभूत कोण असा प्रश्न शहरातील कष्टकरी व महिला तरुण वर्गातून होत आहे. शहरात ठिकठिकाणी राजरोसपणे जुगार व मटके अड्डे सुरू आहेत. याला स्थानिक पोलिसांचे अभय असल्याचे शहरात बोलले जात आहे. काही ठराविक मटका घेणाऱ्या नोकरांवर वरिष्ठांचा दबाव आल्याने तात्पुरती कारवाई करून पोलीस प्रशासन मोकळे होत असल्याचे शहरात नेहमी बोलले जात आहे. पण गब्बर मटका गँगवर अद्याप कारवाई झाली नसल्याने येथील पोलीस प्रशासनावर शंका व्यक्त केली जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील चौपाटी उमर चौक व पोलीस स्टेशन परिसरासह इतर ठिकाणी मटका चालत असून यावर लगाम लावण्यास असमर्थ असलेल्या हिमायतनगर पोलीस ठाण्यामुळेच मटका जुगार फोफावला असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. याकडे वरिष्ठ पोलीस अधीक्षक साहेब सह LCBच्या यंत्रणेने सुद्धा लक्ष देऊन दखल घेणे गरजेचे असल्याचे शहरातील जाणकार नागरिकांकडून बोलले जात आहे. प्रतिनिधी गजानन जिदेवर सह तेज मराठी न्यूज हातगाव. हिमायतनगर तालुका हा तेलंगणा आंध्र प्रदेश बाउंड्रीवर मध्यस्थित ठिकाण आहे. बाजूला विदर्भ आहे. विदर्भातून गोतस्करी, मराठवाड्यातून जवळपास 7-8 जिल्ह्यामध्ये गुटखा तांदूळ तस्करी असे वेगवेगळे नंबर 2 व्यवसाय येथून घडतात. हा मुख्य स्पॉट ठरलेला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी बाईक चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे. मटका खुलेआम चालू आहे, जुगार खुलेआम चालू आहे. तर हे फक्त आणि फक्त पोलीस प्रशासनाचे वचक नसल्यामुळे किंवा आर्थिक देवाणघेवाण असल्यामुळे इथल्या 2 लोकांना पाठबळ मिळत आहे. इथल्या कर्तव्यशून्य पोलीस निरीक्षकामुळे ही कारवाई टळत आहे. तर माझी प्रशासनाला विनंती आहे, येणाऱ्या काळात किंवा येणाऱ्या काही दिवसात कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक देऊन याच्यावर कारवाई करावी आणि इथल्या 2 धंद्यावर अंकुश आणावा. ठीक आहे.